आणि सगळं काही व्यवस्थित चाललं होतं, परंतु एक दिवस बायकोच्या माहेरावरून कोणाचा तरी फोन आला आणि तिचे वडील गेल्याची बातमी त्यांना कळली. आता हे सगळेजण त्या ठिकाणी गेले, म्हणजे बायको, तिची आई आणि मुलं सगळे गेले. आता पूर्वीचा काळ होता की अगदी 13वा करून 14वा होईपर्यंत लोक एकमेकाकडे दुःखाच्या वेळी राहत होते, त्यामुळे तसं ते सगळेजण राहिले. आणि 14वा झाल्यानंतर जेव्हा माघारी जायची वेळ आली तेव्हा त्या नवऱ्याने आपल्या बायकोला सांगितलं की म्हणे तुला दुसरे बहीण भाऊ कुणीच नाहीत, वडील अगोदरच गेलेले, मग तुझी आई इथं एकटी राहण्यापेक्षा माझी आई तिथे एकटी असती, दोघी जणी एकमेकीच्या साथीनं चांगल्या राहतील, त्यांना आपल्या बरोबर घेऊन जा. तिलाही आनंद वाटला की आई इथं एकटी राहण्यापेक्षा घेऊन जा, म्हणून बरोबर घेऊन गेली. आता घरी घेऊन गेल्यानंतर सगळं काही व्यवस्थित चाललं होतं, परंतु एक महिना दीड महिना गेल्यानंतर मुलाच्या असं लक्षात आलं की आपली आई दिवसेंदिवस खराब व्हायला लागली. त्याच कारण काय असं? म्हणून त्यानं आईला विचारलं, आई तुझी तब्येत बरी नाही का, तुला काही त्रास होतोय का? काही नाही म्हणे चांगली. मग दिवसेंदिवस तुझी तब्येत खराब का होतीये? अरे म्हणजे वय वाढत तशी तब्येत खराब आता होणारच. तर त्यांनी बारकाईनं मामींकडे पाहिलं तर म्हणलं मामींचं सुद्धा वय काही कमी नाही होते, वाढत चाललंय, पण त्या मात्र सुधारत चालले आणि आई खराब होत चालली. म्हणून त्यांनी लक्ष दिलं आणि लक्ष देऊन पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपली बायको आई आणि तिच्या आपली आई तिच्या आईमध्ये भेदभाव करते, शिळपाका अन्न आपल्या आईला खायला लागते आणि चांगलं शेळकं शेळकं स्वतःच्या आईला खायला लागते. बर म्हणलं, आता हे असं तिला विचारायचं कसं? आपण जर काय बोलावं तर तिला वाटणार आपली आई चाडी करते, त्यामुळे ती जास्त त्रास देणार आपण कामावर गेल्यावर. मग एक दिवस ती शेतामध्ये नवऱ्याचा डबा घेऊन ज्या वेळेला गेली ना त्यावेळेला तो बसल्या बसल्या तिला म्हणला, मला ना डोक्यामध्ये माझ्या एक सारखा विचार येतोय. ती म्हणजे कसला विचार? आता काय म्हणजे माझ्या आईचं आता वय वाढायला लागले, रात्रीचं झोप लागली, आपण पडायला ती म्हातारी खोकायला एकच टायमिंग होते हा, आणि झोप लागत नाही मला, सकाळी उठून कामाला जायचं असतं, काय करावं या म्हातारीचं मला काय कळत. बर किडा मुंगी जर असती तर तिला मारून टाकली असती म्हणला, पण तसंही करता येत नाही. मग त्यावेळेला ती पटकन म्हणली, हे बघा म्हणली, बरेच दिवस झाला हा विचार माझ्या पण डोक्यात होता, माझ्यावर ह्याच्यावर एक माझ्याकडे उपाय आहे, पण तुम्हाला पटला तर बघा, मी फक्त सांगते, तुम्ही पटलं तर हो म्हणा. म्हणजे आपल्या घराच्या पाठीमागनं नदी चालली, नदीला आलाय पूर, रात्रीची जर म्हातारी उचलून पाण्यात टाकली तर कुणाला काही कळणार नाही. तो म्हणला आयडिया चांगली आहे, पण म्हणला 8 दिवसानं विचार करू. म्हणला 8 दिवस कशाला? ती म्हणती चांगल्या गोष्टीला वेळ लावायचा नसतो, कल करेसो आज ना आज करेसो आधी, असं म्हणल्यानंतर मग म्हणला बरं ठीक आहे, म्हणला संध्याकाळी 11 वाजता, म्हणजे 11 वाजता नको, पोरं जागी असतात, त्यांनी बघितलं तर गावभर बॉबाटा होईल आपला. मग रात्री 1:30 वाजता, मग तो म्हणला माझी झोप लागेल, म्हणजे मी जागी राहते तुम्हाला उठवते. बर म्हणली ठीक आहे. मग रात्रीच्या 1:30 वाजता बरोबर तो म्हणला बघा नक्की तुला माहितीये का तुझी आई कुठे झोपती वगैरे? म्हणजे नक्की माहित आहे, फक्त गादी सहित उचलायचं, जाग व्हायला नको. गादी सहित दोघांना दोन्हीकडनं उचललं आणि पाण्यात नदीत नेऊन टाकलं. माघारी येऊन निश्चिंत बिनघोर झोपली, ती झोपली, तो पण बिनघोर झोपला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठल्यानंतर तिनं ते ताकाचं भांडण मुरवण घेतलं आणि दारात बसली. कुणी विचारलं म्हातारी कुठे इथं सांगायला रात्री गेली पुरात म्हणून, मग तिनं ते मुरवण घेतलं आणि तिथं बसून घुसळायला सुरुवात केली. घुसळण घुसळी डोई डोई अंग आणि सासूबाई गेल्या पुरासमोर. काय म्हणायची? घुसळण घुसळी डोई डोई अंग आणि सासूबाई गेल्या पुरासमोर. आता हे समोरच गोठा होता असा, तो बसला धार काढायला. मग त्यानं ऐकून घेतलं, मग तो म्हणला मी प्रियतो ढवळी गाय ह्या पट्ट्याची घरातच माय. मग असं म्हणल्यानंतर तिला प्रश्न पडला की नक्की काय म्हणतायत बरं असं हे. म्हणून घरात आज जाऊन बघितलं तर त्याची आई अंथरुणावर बसूनच निसरी घासत होती. आणि मग लागले डोकं बडवून घ्यायला. मला आता सांगा किती वेळ असं डोकं बडवून घेतल्यावर आई परत येईल येईल का? नाही, कारण दुसऱ्यासाठी खड्डा खाणायला गेल्यानंतर अगोदर आपल्याला त्या खड्ड्यात पडावं लागते. Let me go, God. Let me go, God.